सरकारी कर्मचाऱ्यांचा 5 दिवसांचा आठवडा रद्द होण्याची शक्यता आहे. सोमवार ते शुक्रवार असे ठरवण्यात आलेले कामाचे दिवस यापुढे शनिवारपर्यंत वाढवले जाऊ शकतात. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय अपेक्षित आहे. मुंबईजवळच्या पनवेलमध्ये एटीएसनं पीएफआयवरती कारवाई केली आहे. पीएफआयशी संबंधित दोघा व्यक्तींना महाराष्ट्र एटीएसनं अटक केली आहे. राज्यातील 190 औद्योगिक भूखंडांच्या वितरणाला दिलेली स्थगिती राज्य सरकारनं उठवली. औद्योगिक विकासाला खीळ बसत असल्याचं लक्षात आल्यावरती आणि या निर्णयावर टीका झाल्यानंतर ही स्थगिती उठवली जात आहे. कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपती नीरव मोदी याच्या 39 मालमत्ता जप्त करण्यास कोर्टाची मंजुरी मिळाली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे काळाघोडा येथील रिदम हाऊस आणि अलिबाग येथील बंगला सोबतच 22 महागड्या गाड्या जप्त होणार आहेत. राज्यातल्या गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारनं आणलेला आनंदाचा शिधा काही गावांमध्ये पोहोचवलेला असून त्याचं वाटप सुरू झालंय. राज्य सरकारनं देऊ केलेल्या 100 रुपयांचा आनंदाचा शिधा हा पुणे नागपूर सांगली जिल्ह्यातल्या रेशनिंगच्या दुकानात पोहोचलेला आहे आणि त्याचं वाटप आता सुरू होत आहे. तर दुसरीकडे मात्र बुलढाणा औरंगाबाद भंडारा यासारखे काही जिल्हे अद्यापही हा शिधा पोहोचण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ठाण्यातल्या दूध विक्रेत्यांनी एकदिवसीय लाक्षणिक बंदची घोषणा केली. आज रात्री 12 पासून शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत दुधाची विक्री बंद असल्याचा निर्णय विक्रेता संघानं जाहीर केला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी 12वीच्या परीक्षा शुल्कात प्रत्येकी 20 ते 30 रुपयांची वाढ केली आहे. याआधी 10वीच्या विद्यार्थ्यांकडनं 415 रुपये तर 12वीच्या विद्यार्थ्यांकडनं 435 रुपयांचं शुल्क आकारलं जात होतं. रितेश आणि जिनेलिया देशमुख यांच्या कंपनीला 10 दिवसात भूखंड आणि काही दिवसात 116 कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आलं. लातूर एमआयडीसी भागात भूखंडासाठी 3 वर्षांपासून 16 उद्योजकांची प्रतीक्षा यादी असताना त्यांना का डावललं गेलं असा प्रश्न भाजपनं विचारलाय. भाजपच्या आरोपांवरती रितेशच्या कंपनीनं खुलासा दिलाय. रितेश आणि जिनेलियाच्या देश अॅग्रोसाठी नियमांनुसारच भूखंडाचं वाटप झालंय. तसंच वित्तीय संस्थांनी नियमानुसारच कर्ज दिल्याचा खुलासा कंपनीचे व्यवस्थापक दिनेश केसरे यांनी केलेला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरती आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात युक्तिवाद पार पडेल. ईडी प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यातही आपल्याला जामीन मिळावा अशी विनंती देशमुखांची आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे. नारायण राणे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे बॅनरबाजी केली जाते. सर्वोच्च न्यायालयानं मंदार राजन विचारे यांची मासुंदा तलावाच्या काठची दिवाळी पहाटबाबतची याचिका फेटाळली. आता शिंदे गट तिथे दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित करेल. मात्र विचारे गटही तिथेच दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजनावरती ठाम आहे, त्यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचा सेलिब्रिटी चेहरा दीपाली सय्यद यांनी सध्या आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं म्हटलंय. तुम्ही नेमक्या कोणत्या गटात आहात असा प्रश्न माझानं त्यांना विचारलेला होता. पुस्तकांच्या गावाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता कवितांचं गाव वसणार आहे. मंत्री दीपक केसरकरांनी याची घोषणा केली. या संकल्पनेत केवळ भारतातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय उत्तम कवितांचे विविध प्रकार पाहायला मिळतील. मंत्री विजयकुमार गावित आजपासून 2 दिवसांच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावरती आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीची ते पाहणी करतील. नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. त्या पार्श्वभूमीवर विजयकुमार गावितांचा दौरा महत्वाचा असेल. नवापूर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात बरसतोय. नदी नाल्यांना पूर आलाय. नवापूर तालुक्यातील खोकसा चिंचपाडा रस्त्यावरच्या पर्यायी पूल सुद्धा पाण्यात वाहून गेलाय, त्यामुळे 10 गावांचा संपर्क तुटतोय. बारामती शहरामध्ये रात्री मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे बारामती भिगवण रस्त्यावर पाणी साचलेलं. रात्री बारामती शहरात जवळपास 1.5 तास पाऊस पडलाय. पुण्यातल्या काही भागात पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली, त्यामुळे रस्त्यांवर काही प्रमाणात पाणी साचल्याचं दिसलं. 2 दिवसांपूर्वी रात्री मुसळधार पावसानं पुण्याला झोडपून काढलं. अहमदनगर शहरात पहाटे 4 वाजल्यापासून विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झालाय. सखल भागात पाणी साचलंय. गेल्या 15 दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसानं सोयाबीन कपाशी ऊस बाजरी मका या खरीप पिकांसह चाऱ्याचंही नुकसान केलंय. औरंगाबाद गंगापूर तालुक्यातील वजनापूर परिसरात सकाळी 7 वाजल्यापासून ढगफुटी सदृश पाऊस पडतोय. पावसामुळे शेतकऱ्यांचा हाती आलेलं पीक वाया गेलंय. शेताला तळ्याचंही रूप आलंय. मुसळधार पावसानं सांगलीतल्या पलूस तालुक्यातील आमणापूर ते येळावी हा रेल्वे भुयारी पुलाखाली पाणी आलंय. पाणी साठल्यामुळे वाहतूक ठप्प आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध नाही, त्यामुळे शेतकरी नियमित प्रवासी आणि विद्यार्थी यांचे हाल होत आहेत. शिर्डी शहरात पहाटेपासून बरसणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत केलंय. तर नगर मनमाड महामार्गावरतीही वाहतूक विस्कळीत झाली आहे.
बीड जिल्ह्यातल्या माजलगावमधील उमरी गावाच्या सरस्वती नदीला पूर आलेला. आज पहाटे पुराचं पाणी उमरी गावात शिरलं आणि नागरिकांची मोठी धावपळ झाली. घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान होत आहे. वर्ध्यामध्ये असलेल्या अनाथ आश्रमातील मुलांनी आकर्षक पणत्या साकारल्यात. या पणत्यांच्या खरेदीसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मुलांनाही आर्थिक सहकार्य लाभतंय. काल रात्री बुलढाणा शहरात क्रीडा संकुल आणि माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थान परिसराजवळ 3 ते 4 बिबट्यांचा वावर दिसलाय. त्यामुळे नागरिकांना मॉर्निंग वॉकला न जाण्याचं आवाहन केलं जात आहे. भंडाराच्या जंगलातनं शहरात आलेल्या एका 2 वर्षीय मादी बिबट्याच्या वाहनाच्या धडकेनं मृत्यू झालाय. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयासमोर पहाटे 4 वाजता ही घटना घडली. मुंबईत परवानगीशिवाय फटाके विक्रीवर बंदी घातली जाते आहे. फटाके विक्रेत्याकडे परवाना नसेल तर कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलीस सहआयुक्तांकडून दिले गेले आहेत. धारावीतील दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रक धारकांना दिवाळी किटचं वितरण करावं आणि सरसकट या योजनेचं लाभार्थी बनवण्यात यावं या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्ष धारावी शिधावाटप कार्यालयावरती सकाळी 11 वाजता आज मोर्चा काढेल. अनेकांना चावा घेऊन धुमाकूळ घातलेल्या पिसाळेल्या माकडाला वन खात्यानं जेरबंद केलंय. भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातल्या परसोडी इथे पिसाळेल्या माकडाची दहशत पसरलेली होती. भंडारा जिल्हा कारागृहामध्ये एक कैदी आत्महत्या करण्यासाठी झाडावर चढला आणि पोलिसांनी तब्बल 1.5 तासानंतर त्याला खाली उतरवण्यात यश मिळवलं. दीपक हेमराज सयाम असं या कैद्याचं नाव होतं. जळगावच्या 40 गावमध्ये एका तरुणाला महिलेनं चोप दिला. अश्लील हावभाव केल्याचा आरोप करून या महिलेनं तरुणाला झोडपून काढलं. भिवंडीमध्ये एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केलं. टेमघरमधील सिद्धिविनायक सोसायटीच्या मुख्य द्वारावरतीच भर दिवसा हा प्रकार घडला. समृद्धी महामार्गावर कारवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी महामार्गाच्या कडेला जाऊन आदळली. ही धडक इतकी भयंकर होती की कारनं जागीच पेट घेतला आणि गाडी जळून खाक झाली. सुदैवाने घटनेत कुणालाही हानी झालेली नाहीये. नाशिक ढोलचा वापर करून नाशिक महानगरपालिकेनं 3 दिवसात 3.25 कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. 1200 पेक्षा अधिक थकबाकीदारांकडनं 19 दिवस वसुली मोहीम राबवली जाईल. एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्याविरोधात छळ केल्याची तक्रार दिली आहे. शिवाय ज्ञानेश्वर सिंग यांच्याकडनं कुटुंबाला त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. धर्मांतर आणि बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे देशात लोकसंख्येचं असंतुलन निर्माण होत असल्याचं आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेंनी म्हटलंय. धर्मांतर विरोधी कायद्याची सक्ती करण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय समीकरणं बदलू शकतात कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केलाय. युक्रेनमधली बिघडलेली सुरक्षा परिस्थिती आणि नुकतेच झालेले हल्ले पाहता भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये न जाण्याचा सल्ला दिला जातोय. तसंच युक्रेनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचा सल्लाही दूतावासानं दिलाय. अमेरिकेनं 15 वर्षांच्या तपासानंतर 307 पुरातन वस्तू आणि मूर्ती भारताला परत केल्यात. चोरी आणि तस्करीद्वारे या वस्तू अमेरिकेत नेल्या गेल्या होत्या. त्या वस्तूंची किंमत 40 लाख अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. युनियन बँकेनं एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवरती बँकेनं 3 ते 6.70% व्याजाची घोषणा केली. तर 599 दिवसांच्या एफडीवरती बँक सर्वाधिक 7% व्याज देईल. कोविड विषाणूनंतर महाराष्ट्रात 3 नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात एक्सबीबी या व्हेरियंटचे 18 कोविड रुग्ण आढळून आले. भारतात एकीकडे 5G इंटरनेटची उत्सुकता शिगेला असताना दुसऱ्या बाजूला भारतात सध्या वापरात असलेला इंटरनेटचा वेग कमालीचा मंदावलाय. वेगवान इंटरनेट असलेल्या देशांच्या यादीत पहिल्या 100 देशातही भारताचा समावेश नाहीये. ब्रिटनमध्ये महागाई 40 वर्षांच्या उच्चांकावर गेली आहे. आर्थिक आणि राजकीय संकटात असलेल्या लिझ ट्रस सरकारसमोर महागाईवरती नियंत्रण आणण्याचं सर्वात मोठं आव्हान आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी हर हर महादेव या सिनेमासाठी आपला आवाज दिलाय. या चित्रपटातील सह्याद्री पर्वत रांगांचं मनोगत राज ठाकरेंनी आपल्या आवाजातनं व्यक्त केलंय. आदिपुरुष चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतला निर्माता भूषण कुमार यांनी आपली फरारी गाडी भेट म्हणून दिली. या गाडीची किंमत अंदाजे 4.25 कोटी रुपये इतकी आहे. याआधी सुद्धा भूषण कुमार यांनी कार्तिक आर्यनला 4.25 कोटींची ऑरेंज मॅक्लारेन ही गाडी भेट म्हणून दिली होती. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये एका भल्या मोठ्या मशिदीला आग लागली आणि या भीषण आगीनंतर मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली आहे. जकार्ता इस्लामिक सेंटरच्या परिसरातली मशीद आहे. मात्र दुर्घटनेत सुदैवानं कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.